आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं. या निमित्तानं अधिवेशनातल्या कामकाजाबाबत चर्चा करण्यासाठी पत्रकार धवल कुलकर्णी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार धवलजी, 9:30 बातमीपत्रामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं. विशेष म्हणजे राज्यसभेचं हे 250 सत्र असणार आहे, त्यामुळे राज्यसभेच्या कामकाजाला या अधिवेशनामध्ये एक विशिष्ट प्रकारचं महत्व असेल. ते नेमकं काय असेल, काय सांगाल याविषयी? बघा, कसं आहे की आपल्याला माहिती आहे की लोकसभेचा कार्यकाळ दर 5 वर्षांनी संपतो किंवा तो कार्यकाळ संपण्यापूर्वी सुद्धा लोकसभा ही विखंडित करण्यात येते किंवा त्याचा कार्यकाळ विखंडित करण्यात येतो. पण राज्यसभेचं असं नाही आहे. शेवटी राज्यसभा ही एक स्थायी सभागृह आहे संसदेचं, त्यामुळे अर्थात या राज्यसभेच्या कामकाजाला किंवा एकूणच राज्यसभेला अनन्यसाधारण असं एक महत्व आपल्या विसर्जित कधीही होत नाही. हो, जी विसर्जित कधीच होत नाही. आणि आपल्या आपण पाहिलं की आज झालेल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा राज्यसभेच्या एकूणच इतिहासाबद्दल किंवा त्यांची जी लेगसी आहे राज्यसभेची याच्याबद्दल काही गौरवोद्गार काढले. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की एकूणच आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये या राज्यसभेचं अनन्यसाधारण असं एक महत्व आहे. या सध्याच्या या अधिवेशनामध्ये संसदेच्या कुठली महत्वाची विधेयकं मांडली जातील असं वाटतंय तुम्हाला? एकूण 27 विधेयकं मांडणार आहेत असं एक प्रस्तावित आहे. बघा, काही विधेयकही फार महत्वाची आहेत. म्हणजे पहिलं अर्थातच म्हणजे नागरिकत्व सुधारणा किंवा दुरुस्तीचं जे विधेयक आहे ते आहे. दुसरं म्हणजे एक ई सिगारेटींचा ट्रेंड किंवा एक व्यसन आपण पाहिलं तर आपल्या तरुण पिढीला मोठ्या प्रमाणावर लागताना दिसतंय, तर त्याच्यावर बंदी घालण्याचं एक विधेयक आहे. नंतर अजून एक विधेयक आहे की खासगीपणाचा अधिकार, कारण आपण बघितलं तर समाज माध्यमांचा व्याप हा फार मोठ्या प्रमाणावर वाढतोय. पण शेवटी असं आहे की आपला जो डेटा आहे तर त्याच्या सुरक्षिततेचं काय, तर ते एक विधेयक येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आणि काहीच एक पुढे मला वाटतं विरोधी पक्ष कुठेतरी याच्यावर आपल्याला आक्रमक होताना दिसेल, तर ते विधेयक म्हणजे नागरिकत्व सुधारण्याचं. कारण या विधेयकामध्ये असं अभिप्रेत आहे की पाकिस्तान, बांगलादेश किंवा अफगाणिस्तान इथले जे हिंदू, पारशी, ख्रिश्चन, बौद्ध आणि जैन नागरिक आहेत, म्हणजे बिगर मुस्लिम नागरिक, तर यांना भारताचा नागरिकत्व अधिकार बहाल होणार आहे. तर हे एक महत्वाचं विधेयक या अधिवेशनामध्ये 27 पैकी हे एक महत्वाचं विधेयक असेल. बरोबर. जम्मू काश्मीरमधून 370 कलम रद्द झाल्यानंतर संसदेचं हे पहिलं अधिवेशन आहे, त्याच्यामुळे नक्कीच त्याचे तीव्र पडसाद उमटू शकतात, नाही का? हो, नक्कीच. कारण मला स्वतःला असं वाटतं की कुठेतरी विरोधी पक्षाकडून एक असा आरोप होऊ शकतो की कुठे नागरी स्वातंत्र्याचा संकोच जम्मू काश्मीरमध्ये होतोय. म्हणजे आज सुद्धा आपण बघितलं तर असा एक आरोप झाला विरोधकांकडनं की जम्मू काश्मीरचे जे माजी मुख्यमंत्री आहेत आणि माजी केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला यांना स्थानबद्ध करण्यात आलंय, यांना नजरकैदीत ठेवण्यात आलंय, असाही एक आरोप झाला. तेव्हा मला वाटतं की जम्मू काश्मीर आणि हे 370 कलम रद्द करण्याचे पडसाद हे या अधिवेशनात सुद्धा आपल्याला उमटलेले दिसतील. साधारण कशी भूमिका असू शकेल म्हणजे एकंदर सदनामधली या विधेयकाच्या अनुषंगाने, म्हणजे या जम्मू काश्मीरच्या परिस्थितीच्या अनुषंगाने? स्वतःला असं वाटतं काँग्रेस आहे किंवा काँग्रेसने च्या काही नेत्यांनी, म्हणजे हरियाणामध्ये भूपिंदर सिंग हुडा असतील किंवा बाकीच्या काही नेत्यांनी या 370 कलम रद्द करण्याचं स्वागत केलेलं आहे. पण मला स्वतःला असं वाटतं म्हणजे आता अधीर रंजन चौधरी जे काँग्रेसचे गटनेते आहेत या सभागृहामध्ये, तर त्या विषयावर बरेच अग्रेसिव्ह झालेले आपण पाहिले मागच्या वेळेला. गुलाम नबी आझाद राज्यसभेतले जे विरोधी पक्षनेते ते स्वतः काश्मीरचे आहेत, ते अग्रेसिव्ह झाले होते. त्यांनी एक फार आक्रमकशी भूमिका संसदेमध्ये घेतली होती. तर मला स्वतःला वाटतं की हाच आक्रमकपणा पुन्हा या विषयावर आपल्याला बघायला मिळू शकतो. सध्याचं हे हिवाळी अधिवेशन आहे, याच्या आधी पावसाळी अधिवेशन झालं होतं, बरोबर ना? तर ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांची परिस्थिती काहीशी केविलवाणी होती, त्यांच्याकडे भरपूर विषय होते तसं पाहायला गेलं तर मांडायला, पण ते विशेषत्वाने ते मुद्दे ते मांडू शकले नाहीत असा एक आरोप होतोय, म्हणजे असं एक म्हटलं जातंय, राजकीय विश्लेषक म्हणतायत. तर आता या अधिवेशनामध्ये विरोधकांकडे नेमके कुठले विषय असू शकतात, त्यांनी ते नेमकं काय करू शकतात, काय अपेक्षित आहे? बघा, आपण एक मान्य करायला हवं की कुठल्याही संसदीय लोकशाहीमध्ये, म्हणजे ती संसदीय लोकशाही किंवा लोकशाही जे कोण सुदृढपणे सुदृढ व्हायची असेल किंवा टिकून राहायची असेल, तर विरोधी पक्षाला त्या कामकाजामध्ये अनन्यसाधारण असं एक महत्व आहे. आणि आपण बघितलं की मागच्या अधिवेशनामध्ये कुठेतरी विरोधक या सगळ्यावर कमी पडले, पण म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो निकाल आला आणि आता झारखंडच्या मध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, हरियाणामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आलं असलं
तरी बहुमत काहीसं त्यांना निसटतं मिळालं. तर मला स्वतःला असं वाटतं की अर्थव्यवस्थेची एकूण परिस्थिती किंवा शेतकऱ्यांची परिस्थिती किंवा एकूणच देशातला देशातली सामाजिक परिस्थिती, राम मंदिराचा निकाल, बाबरी मशीद निकाल आता आला, त्याचे काही पडसाद इथे उमटू शकतात. तर ह्या सगळ्या विषयावरून माझ्या मते कुठेतरी विरोधी पक्ष हे आक्रमक होतील. बरोबर. सद्य परिस्थितीमध्ये शिवसेना जो पूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक होता आज तो नाहीये असं सरकारकडनं जाहीर केलं गेलं आहे. तर ते विरोधी बाकांवरती बसलेले दिसतील. तर ही जी काही एक भूमिका आहे ही शिवसेनेसाठी कशी असेल आणि सरकार त्या एकंदर शिवसेनेला कसं काय सामोरं जाऊ शकेल नव्या भूमिकेमध्ये? असं आहे की शिवसेनेच्या आमदारांची सिटिंग अरेंजमेंट होती, खासदारांची माफ करा, लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये ती बदलण्यात आली. आणि आपण आज बघितलं की शिवसेनेचे आमदार खासदार खूप आक्रमक झाले होते शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती. तर मला स्वतःला असं वाटतं की कुठेतरी आपला एक न्यूसन्स व्हॅल्यू दाखवायला शिवसेनेचा वाग गुरगुरेल किंवा डरकाळे सुद्धा फोडेल संसदेमध्ये. आज त्यांनी काही चुणूक दाखवली असं म्हणता येईल का? कारण आज त्यांनी आंदोलन केलंय सभागृहाच्या बाहेर, सभागृहातून सभात्याग केला, स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे मला वाटतं अगदी थोड्या वेळापूर्वी संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना भेटले आणि त्यांनी बाहेर मीडियाला असं सांगितलं की मी मागणी केली की तुम्ही पंतप्रधानांकडे एक शिष्टमंडळ घेऊन जा, तुम्ही नेतृत्व करा या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचं आणि त्या मार्फत आपण अशी मागणी करा की महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे. कारण शेतकरी खूप नाडले गेलेले आहेत आपल्या आसमानी संकटाने. बरोबर. त्यांना मदत मिळाली पाहिजे. बरोबर. पंतप्रधानांनी आज राज्यसभेत बोलताना सांगितलं किंवा बाहेर सदनाच्या बाहेर वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सांगितलं, एकंदरीत राज्यसभेचं महत्व त्यांनी विशद केलं. राज्यसभा कशाप्रकारे काम करू शकते, अतिशय खुल्या आणि गुणवत्तापूर्ण वातावरणात चर्चा व्हायला पाहिजे अशा सगळ्या त्यांनी गोष्टी सांगितल्या. त्याविषयी एकंदर काय सांगता येईल? त्यांची अपेक्षा काय? कारण त्यांनी हे सुद्धा सांगितलं की मागचं अधिवेशन फार सुरळीतपणे पार पडलं आणि विरोधकांनी खूप चांगलं सहकार्य केलं आम्हाला, त्याच्यामुळे ते शक्य झालं. तर या अधिवेशनात सुद्धा विरोधकांनी सहकार्य करावं. लोकसभेत सुद्धा सांगितलं प्रल्हाद जोशींनी, संसदीय कार्यमंत्री, की विरोधकांच्या काही समस्या असतील, काही प्रश्न असतील, तर आम्ही प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहोत. असं एकंदर वातावरण आहे. तर मग तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की बघा, आता राज्यसभा ही खरं तर म्हणजे आपण जर बघत आलो इतिहासामध्ये तर राज्यसभा ही कुणासाठी आहे की काही लोक असे असतात की ज्यांची गुणवत्ता आहे पण निवडून येण्याचं, ज्याला आपण इलेक्टिव्ह मेरिट म्हणतो ना, की निवडून येण्याची क्षमता नाही आहे, गुणवत्ता असून सुद्धा काही कारणं नाही लोक निवडून जाऊ शकत नाही. तर अशा लोकांसाठी म्हणजे खरोखर एक ज्याला स्टॉलवर्ड्स आपण असं म्हणतो की त्यांच्यासाठी बनवलेलं सभागृह म्हणजे राज्यसभा. शेवटी असं आहे की ते कायदेमंडळ आहे आणि एकूणच भारताच्या जडणघडणीमध्ये किंवा एकूणच कायदे बनवण्यामध्ये राज्यसभेचं स्थान फार मोठं आहे. त्यामुळे कुठेतरी या संसदेमध्ये या कार्याचा उहापोह होईल आणि कुठेतरी आतापर्यंत जे काम झालेलं आहे या सभागृहाकडून किंवा एकूणच संसदेकडून तर त्याचा उहापोह होईल असं मला वाटतं. अगदी. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सुद्धा आज राज्यसभेत बोलताना सांगितलं की ही जी दोन्ही सभागृह आहेत दोघांनी एकत्रित मिळून काम करायला पाहिजे, तरच देशाचे जे काही जनतेच्या कल्याणाचे निर्णय आहेत ते व्यवस्थित आपण घेऊ शकू आणि जनतेचं पर्यायाने देशाचं कल्याण होऊ शकेल. आज आपण आमच्या बातमीपत्रामध्ये आलात आणि छान चर्चा केलीत. आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद.